शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा निषेध करत महाड इथे चौदार तळ्याजवळ आंदोलन केलं. या आंदोलनाच्या वेळेला आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचं दहन करण्यात आलं, पण यावेळेला आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार आरोप सुरू आहेत. दरम्यान आता आमदार आव्हाड यांनी माफी मागितली. मनुस्मृतीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आणि 25 डिसेंबर 1927 त्यांनी स्वतः मनुस्मृतीचं दहन केलं होतं तेव्हा ते सांगितलं. मनु हा विषमतेचा चातुर्वर्ण्यांचा स्त्रीद्वेषाचा जन्मदाता आहे. अशा मनुशालेय पुस्तकात समावेश होणं हे आम्हाला मान्य नाही. त्याच्या विरोधात आंदोलन केलं ते करत आमच्याकडून अनावधानानं मनुस्मृतीचं पुस्तक फाडलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतंय. ही आमची अक्षम्य चूक आहे. त्यामुळे या घटनेबद्दल, कार्यकर्त्यांकडून झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची लीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतोय. हे प्रकरण माझ्या हृदयाला लागलंय. मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की माफी मागत नाही, पण मी ज्या अर्थी माफी मागतोय त्या अर्थी ती मी मनापासून बोलतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं मला माफ करा, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. मरणाला न घाबरणा कार्यकर्ता मी. जो जातीभेद, जो वर्णाश्रम, जो वर्णवर्चस्ववाद, जो स्त्रीद्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातल्या असो, त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलंय मनुनी. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना. जितेंद्र आव्हाड चुकला, माफी मागितली मोठ्या मनाने. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. सुषमा अंधारे म्हणाल्या त्याचा उद्देश बघा काय तो. दलित पॅन्थरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतायत की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही. त्याच्या अन्न चुकीनं झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणत आहेत. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन तुम्ही मुरुख आहे का फोटो पाडायला? अनावधानाने झालं. उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी. सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुर्वानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आणि त्या सगळ्यांनी टी व्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं. त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा.